नमस्कार फॅमिली, मी पल्लवी, पीएलव्ही फूडी चिस्कामध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कुकी क्रंच डच क्रीम केक. हा केक आपण कोणतेही केक टूल्स न वापरता बनवलेला आहे. तर आपण यात कोणती सामग्री वापरलेली आहे ते आपण समोर बघूया. यात मी 2 कप चॉकलेट होममेड प्रीमिक्स यूज केलेले आहे. होममेड प्रीमिक्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. मेल्टेड बटर किंवा ऑइल 1/2 कप. पाणी आपण यात 1/2 ते 3/4 कप यूज करणार आहोत. बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अगदी घट्ट किंवा पातळ नको आहे, ती कन्सिस्टन्सी आपल्याला फ्लोविंग हवी आहे. या पद्धतीने तयार केलेले बॅटर आपल्याला लगेच वापरायचे आहे, त्यामुळे आपण त्याला ग्रीस केलेल्या टीनमध्ये ओतून घेऊया आणि केक टीन 3 ते 4 वेळेस चांगल्या पद्धतीने टॅप करून घेऊया, जेणेकरून त्यात लेअर बबल्स पूर्णपणे रिमूव्ह होतील आणि केक चांगल्या पद्धतीने फुलेल. केकला प्रीहीट केलेल्या भांड्यामध्ये 30 ते 35 मिनिट बेक करायचे आहे. टूथपिक टाकून आपण त्याला चेक करूया 30 मिनिटानंतर. जर टूथपिक क्लीन आली तर केक परफेक्टली बेक झालेला आहे. त्यानंतर आपण त्याला थोडा वेळ थंड करून घेऊया आणि चाकूने आपण केकच्या एजेस लूज करून घेऊया आणि केक टीन फ्लिप करून त्याला टॅप केल्यास केक इझिली मोल्ड आउट होतो. चाकू किंवा धाग्याच्या मदतीने 3 इक्वल लेयर्स बनवायचे आहेत. स्पॉन्ज सोकिंगसाठी आपण बोनविटा मिक्सचर यूज करणार आहोत. त्यासाठी आपण 2 टेबलस्पून बोनविटा यूज केलेला आहे, 1 कप दूध यूज केलेले आहे आणि 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स यूज केलेला आहे. मी ज्या कपने प्रीमिक्सचे मेजरमेंट घेतले होते त्याच कपने मी 1 कप व्हिप्ड क्रीम यामध्ये यूज केलेले आहे. हा कुकी क्रंच केक असल्यामुळे आपण ओरिओ आणि बोर्बन बिस्किटला टॉप करून घेऊया. मी या टर्न टेबलच्या ऐवजी एक गोल भांड्यावर एक प्लेन प्लेट वापरलेली आहे. सर्वात खाली आपण मिडल लेअर ठेवूया आणि तयार केलेला बोनविटा मिक्सचरने सोप करून घेऊया. व्हिप्ड क्रीम अप्लाय करून त्याला आपण स्पॅचुलाच्या मदतीने इक्वली स्प्रेड करून घेऊया. आता आपण यावर स्पॉन्जची टॉप लेअर उलटी करून ठेवणार आहोत. ही लेअर आयसिंग केल्यानंतर आपण याच्यावर काही चोको चिप्स टाकणार आहोत आणि काही चॉप केलेले ओरिओ आणि बोर्बन्स टाकणार आहोत. थोडी व्हिप्ड क्रीम अप्लाय करून आपण कुकी क्रंचला सेट करून घेऊया आणि स्पॉन्जची लास्ट लेअर आपण आता वर ठेवणार आहोत. केकवर टॉप लेअर ठेवून आपण त्याला सोक केल्यानंतर संपूर्ण केकला क्रंबल कोटिंग करून घेऊया. याने फायनल आयसिंग करताना आपल्याला जास्त सोपी जाईल. फायनल आयसिंगसाठी आपण 1 टेबलस्पून कोका पावडर मिक्स केलेली व्हिप क्रीम यूज करूया आणि केकला केक बोर्डवर ट्रान्सफर करून घेऊया. चॉकलेट व्हिप क्रीम आपण आधी स्पॅच्युलाच्या मदतीने साईड्स आणि टॉप दोन्हीवर स्प्रेड करून घेऊया व त्यानंतर स्क्रॅपरने साईडला शार्प आणि टॉपवरूनही शार्प करून घेऊया. स्क्रॅपरनेच आपण केक बोर्डचे साईड्स पण क्लीन करून घेऊया. फायनल फिनिशिंगसाठी मी एक्स्ट्रा चॉकलेट व्हिप क्रीम अप्लाय करून स्प्रेड करून घेतली आहे. यानंतर केकच्या साईड्सवर आपण कुकी क्रंच म्हणजे चॉप्ड ओरिओ आणि बोर्बन्स अप्लाय करूया. केकवर डिझायनिंगसाठी मी होममेड नोझलचा यूज केला आहे आणि होममेड नोझल्सची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की होममेड नोझल्सनी पण किती सुंदर फ्लावर्स बनू शकतात. तर आपण यात कोणतेही केक टूल्स न यूज करता हा केक आपण घरगुती साहित्यात बनवलेला आहे. तर किती सुंदर केक आपण घरगुती साहित्यात सुद्धा बनवू शकतो हे आपण बघितलेले आहे. आपला केक रेडी आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या केकमध्ये माझ्या हातून काही कमी राहिलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून मला कळवा, मला खूप छान वाटेल. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.